नमस्कार, रमास रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण कच्च्या केळाची भाजी करणार आहोत. कढईमध्ये तेल गरम झाले की आपण केळे थोडेसे तळून घेऊया. दोन ते तीन मिनटं केळे आपले तळून झाले की आपण ते काढून घेऊया. त्याच तेलामध्ये फोडणीसाठी कढीपत्ता मी टाकलेला आहे. एक कांदा मी बारीक कापून टाकलेला आहे. कांदा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा परतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट एक चम्मच घालायची आहे. आता आपण त्याच्यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरून टाकलेला आहे. व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचे आहे. आता आपण त्याच्यामध्ये एक चम्मच हळद घालूया आणि चवीनुसार तिखट घालायचे आहे. हा आमचा घरगुती मसाला आहे. याच्यामध्ये गरम मसाला मिक्स आहे. तुम्ही पाहिजे तर घाटी मसाला किंवा कांदा लसूण मसालाही वापरू शकता. मसाल्याला तेल सुटलं की आपण त्याच्यामध्ये दही घालायचे आहे. दही त्याच्यामध्ये मिक्स करण्याच्या अगोदर बघा, जर दही आंबट असेल तर थोडंसं गूळ किंवा साखरही तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता. मी याच्यामध्ये एक ग्लास पाणी मिक्स केलेलं आहे. व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे. चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि हलवून घ्यायचे आहे. छानपैकी याला एक उकळी येऊ द्या. उकळी आली की आपण तळलेले जे केळ्याचे काप आहेत त्याच्यामध्ये सोडायचे आहेत. एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्याला एक उकळी आली की आपण त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. 10 ते 12 मिनटं आपल्याला स्लो गॅसवरती झाकण ठेवायचे आहे. 10 ते 12 मिनटानंतर आपली केळ्याची भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला माझी घरगुती रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्रायबेशन फ्रीमध्ये आहे, त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्यासाठी बाजूच्या लाल बटणावरती क्लिक करा. धन्यवाद.